फरावी फाउंडेशनतर्फे दिनांक 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क जळगाव येथे बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या प्रकट मुलाखतीसोबतच सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे. बहिणाबाई महोत्सवाचं उद्घाटन दिनांक 7 रोजी दुपारी 1 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रत्येक तालुक्याला शॉपिंग मॉल उभारण्याची शासकीय योजना असल्याचं महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बहिणाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितलं. भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवाचं बुधवारी दुपारी 1 वाजता सागर पार्कवर उद्घाटन झालं. यावेळी व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषद CEO कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, रंगकर्मी विनोद ढगे आणि भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील 10 मान्यवरांना पुरस्कार वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते. सामाजिक क्षेत्रासाठी चैत्राम पवार, गौरी सावंत, हेमा अमळकर, वासंती दिघे. शैक्षणिक पुरस्कारासाठी गोपाल चव्हाण, हर्षल विभांडी, प्राचार्य डॉक्टर SS राणे. साहित्य क्षेत्रासाठी कवयित्री माया धुप्पळ. क्रीडा क्षेत्रासाठी शीतल महाजन आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी शाहीर शिवाजी पाटील यांना बहिणाबाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. बहिणाबाई महोत्सवात जालना येथील शाहीर रामानंद उगले हे महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. स्त्री शक्ती सन्मान सोहळा, स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहे. दिनांक 9 रोजी सायंकाळी 7:30 वाजता अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ही संपन्न होईल. रविवार दिनांक 11 रोजी समारोप सोहळा संपन्न होणार असून याप्रसंगी सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बहिणाबाई महोत्सवात होणारे विविध उपक्रम आणि या संपूर्ण महोत्सवाविषयी भरारे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी शौर्य मराठीशी संवाद साधला. नमस्कार, मी दीपक परदेशी, अध्यक्ष भरारी फाउंडेशन. दिनांक 7 ते 11 बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. आज सकाळी नामदार चंद्रकांतदादा पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्या उद्घाटनामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 10 सामाजिक क्षेत्रात महिला पुरुष काम करतात अशा महिला पुरुषांना बहिणाबाई पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर महोत्सवामध्ये 244 स्टॉल आलेले आहे बचत गटांचे महाराष्ट्रातून. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून खाद्यपदार्थांचे स्टॉल आलेले आहे. 5 दिवस होणाऱ्या या महोत्सवामध्ये रोज 5 ते 10 मध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. 9 तारखेला सेलिब्रिटी सई ताम्हणकर आणि 11 तारखेला सेलिब्रिटी सोनाली कुलकर्णी सुद्धा व्हिजिट लावणार आहे. माझी सगळ्या जळगावकरांना आग्रहाची विनंती आहे की बचत गटाच्या वस्तू तयार केलेल्या महिलांच्या स्टॉलला आपण व्हिजिट द्यावी आणि बहिणाबाई महोत्सवामध्ये येऊन बहिणाबाई महोत्सवाची शोभा वाढावी अशी मी त्यांना विनंती करतो. बहिणाबाई महोत्सव हा 4 दिवसासाठी जळगाव येथे आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावं म्हणून वेगवेगळे व्याख्यानं आणि लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्याचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामधनं एक चांगला जनतेमध्ये संदेश जाईल की बचत गटाची जी उत्पादन आहे त्याला मोठी बाजारपेठ मिळालेली आहे आणि यात नक्की महिला सक्षमीकरण होईल असा मला विश्वास आहे. या सर्व कार्यक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा.